आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. नांदेडमध्ये रांगोळीतून भारतीय क्रिकेट संघाला अनोख्या शुभेच्छा. संघातील खेळाडूंचे चित्र रेखाटत दिल्या शुभेच्छा. साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन. रात्री ऊस वाहतूक ट्रॅक्टरची सोडली हवा. ऊस दराचा प्रश्न सुटेपर्यंत वाहतूक न करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलडाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी धडकणार शेतकऱ्यांचं वादळ. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात एल्गार महामोर्चाचं आयोजन. परभणीच्या गंगाखेडमध्ये विविध योजनेतून 135 कोटी मंजूर. निधीमधून 71 रस्त्यांचं काम होणार. जिल्ह्यामध्ये विकास कामांना वेग. परभणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिकामं केलं डंपर. टिप्पर चालकाला पकडण्यात महसूल विभागाला अपयश. दिवाळीपूर्वी 7,000 रुपये क्विंटलवर असलेला कापूस दिवाळीनंतर 8,000 उंबरठ्यावर. शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत. वर्ध्यामध्ये 1,19,125 शेतकऱ्यांचं 86,000 हेक्टरमधील सोयाबीनचं 33% नुकसान. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कारखान्याच्या ऊस तोडणीला ब्रेक लागण्याची शक्यता. खराब रस्त्यांमुळे कारखान्यापर्यंत पोहोचताना वाहतूकदारांची मोठी कसरत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी.